जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सोयाबीन पिकाची एक जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे, आणि ही माहिती म्हणजे सोयाबीन पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी कधी करणं गरजेचं आहे, कोणती करणं गरजेचं आहे आणि का करणं गरजेचं आहे। त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपण सोयाबीनची पेरणी केल्यानंतर ठराविक दिवसात सोयाबीन पीक उतरून आलेलं दिसतं, त्यावेळेस चक्री भुंगा, खोड कीड, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव आपल्याला यावर जास्त प्रमाणात दिसून येतो। त्याच्यानंतर आपण सोयाबीन पिकाला जी तणनाशकाची फवारणी करत असतो तर ही 15 ते 21 दिवसांच्या दरम्यान असते। ह्या वेळेस या तणनाशकाच्या फवारणीमुळे आपल्या सोयाबीन पिकाला काय होतं की पानं इतर ही स्क्रॉचिंग मारतात, परिणामी काही काही पानं जळून जातात। मग अशा वेळेस सोयाबीनला जबरदस्त ताकद आली पाहिजे, फुटवे निघाले पाहिजे, रोगप्रतिकारक क्षमता आपल्या सोयाबीन पिकाची ही वाढली पाहिजे। त्यासाठी आपल्याला सोयाबीनला 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान पहिली महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे। या फवारणीमध्ये बुरशीनाशक असेल, प्रभावी असं कीटकनाशक असेल, टॉनिक देखील घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या फवारणीमुळे कशा पद्धतीने आपल्या सोयाबीनला फायदा होणार आहे, त्याच्या आधी आपण सोयाबीनला पहिली फवारणी करतेवेळी कोणकोणती घटक घेणं गरजेचं आहे, सर्वात आधी आपण जाणून घेऊया। आपल्याला 19 19 19 हे जे काही NPK आहे, तर प्रति पंपासाठी आपल्याला 60 ते 70 ग्रॅम याप्रमाणे घेणं गरजेचं आहे। यामध्ये आपल्याला टॉनिक बायोविटा एक्स प्रति पंप 40 ml याप्रमाणे घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर चक्री भुंगा, खोड कीड असेल, पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे असतील तर यावर नियंत्रणासाठी आपल्याला इमाबेक्टिन बेन्झॉइड ही कीटकनाशक घेणं गरजेचं आहे, प्रति पंपासाठी 12 ग्रॅम। त्याच्यानंतर यामध्ये बुरशीनाशक देखील घेणं गरजेचं आहे, तर हे बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे, साफ पावडर आहे, तर हे बुरशीनाशक आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ह्या फवारणीमुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये होणारे बदल आता मी तुम्हाला सांगू इच्छितो। आपण हे जे काही चारही घटक घेतल्यानंतर याची फवारणी केल्यानंतर आपल्या सोयाबीन पिकाला जोरदार प्रमाणात फुटवे निघणार आहे, पानांमध्ये काळोखी जास्त प्रमाणात आलेली तुम्हाला दिसून येणार आहे आणि एकंदरीत सोयाबीनचं पीक जोमदार अवस्थेत डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे। त्याचबरोबर या फवारणीचा जबरदस्त रिझल्ट घेण्यासाठी आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर असेल तर याचा वापर करणं गरजेचं आहे, प्रति पंपासाठी 5 ml। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून सोयाबीन पिकाच्या येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि निश्चित स्वरूपात तुमचा 100% फायदा होईल। धन्यवाद। जय जवान, जय किसान।